नमस्कार, जय महाराष्ट्र। मित्रांनो, शेती संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, ऊस लागवड पद्धत आपण बघणार आहोत। वेगवेगळ्या अशा विविध रूपाने ऊस लागवड केली जाते। त्यात महाराष्ट्र अग्रेसर, पश्चिम महाराष्ट्रात तर ऊसाची लागवड होते। नवीन तंत्रज्ञान वापरून, नवीन विज्ञान वापरून नवीन पद्धतीने ऊस लागवडी केल्या जाते। मित्रांनो, नवीन नवीन पद्धत वापरून खरंच ऊसाला योग्य वजन वाढतं। 100 टन, 120 टन खरंच विज्ञान वापरून खरंच भरतं का एवढा टन? मित्रांनो, तर यात आपण ती मात्र शंका नाही। नवीन नवीन प्रयोगी शेती तर करायलाच पाहिजे आणि ती आवश्यकता आहे। फक्त एवढं आहे, रासायनिक खताचं मात्रा कमी करावं, जेणेकरून शेतीचा पोत व्यवस्थित राहील। रासायनिक खताचा वापरच करू नये। शेणखत, कोंबडी खत, ऊसाची मळी याचा योग्य वापर करावा। तुम्हाला जर ऊस लागवड करायची असेल तर तुमच्या जमिनी पहिले कोणते पीक घेतलेले यावर असतं। तुम्ही गहू घेतला आहे का, काही असं झाड पाचवा कोणताही शेतीमध्ये टाकून द्यावं किंवा नांगरणी सगळं त्याला दाबून द्यावं, जेणेकरून ती खत बनतं। मित्रांनो, आज असंच पद्धतीने आपण ऊस लागवड बघूया। ते समोर ऊस दिसतो आहे तुम्हाला। तर मित्रांनो, हा ऊस आहे 4 फुटावर, 4 फुटाचा बेड काढलेला आहे आणि याला 15 दिवसाच्या आत ठिबक देणार आहे। मित्रांनो, ठिबक वर कसं असतं की तुम्ही मोटर चालू करून दिली, 10-10 घंटे ऑटो टाकून दिला, 10-10 घंटे जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत चालू असतं आणि पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढं ते शोषण करतं। 4 फुटाच्या बेडमध्ये तुम्ही शेणखतही स्पेशल टाकू शकता, सरीमध्ये कोंबडी खतही टाकू शकता, मळीसुद्धा टाकू शकता। जय महाराष्ट्र। माहिती आवडल्यास नक्की लाईक करा।